काय अमृता, यश तुझ्या बरोबर आहे असं मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस ना? काय झालं? माझा मुलगा अजूनही माझ्या बाजूने आहे. माझ्या बरोबर माझा देव आहे आणि मला वाटतं शेवटी विजय सत्याचाच होतो. मी आजवर फक्त सत्याच्या बाजूनेच चालत आली. तुम्ही उगीच मला तुमची शत्रू समजताय. ही फिलॉसॉफी स्वतःकडेच ठेव. असल्या साळसूद वागण्याला मी फसणार नाहीये. जन्माची अद्दल घडवीन मी तुला. आरती घ्या. मला असं बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? सासू आहे तुझी अमृता, मला खुनीची आई म्हणतेस तू? मां, मी कुठे काय बोलले असं? वा ग वा, वागतेस ती वागतेस आणि वर फिरतेस. काय झालं? विचार तुझ्या बायकोला. मला म्हणते तेजसला तुरुंगात पाठवली, आता तुला पण पाठवते. काय यश, मी खरंच असं असं काही बोलले नाहीये यश. या उगाच खोटं. हे बघ, मला खोटारडी म्हणते ही. मी मला तुरुंगात पाठवायची धमकी दिली यश, आणि तू साक्षीदार आहेस त्याचा. यश, मी खरं सांगते यश, मी यातलं काही बोलले नाहीये यश. या माझ्यावर आळ घेत आहे यश. माझ्या हातात आरतीचं ताट आहे. मी देवाची शपथ घेऊन सांगते, यातलं मी काही एक बोलले नाहीये. अमृता, तुझी मॉमशी असं बोलायची हिम्मत कशी झाली? यश, ओरडू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त आवाज चढवता येतो मला. अमृता, या घरात जर राहायचं असेल तर मॉमचा आदर कराल शीख. अरे काय चाललंय हे? देवघरी काय भांडायची जागा? पप्पा पप्पा, तुम्ही तर याला समजावून सांगा ना, मी खरंच यातलं काही बोलले नाहीये. यश, जर मी खोटी असेल ना तर तू मला शिक्षा दे, पण देवाची शपथ खोटी घेईन मी. तुला माहित नाही यश, तू यायच्या आधी या कल्याणी.